आणि यापुढची बातमी मुंबई महानगरपालिकेविषयीची। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे। मुंबई मनपा निवडणुकीसाठी भाजपने मुंबईतल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा निर्धार केलाय। आता मुंबई भाजपच्या वतीने मुंबईतल्या फेरीवाल्यांच्या समस्या आणि फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी अशा विविध मुद्द्यांवरती चर्चा केली जाईल। यासाठी भाजप हॉकर्स युनिटच्या वतीने मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे। आज सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। सुशांत सावंत आपल्याला अधिक माहिती देतील। सुशांत, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने काय आखणी केलेली आहे आणि फेरीवाल्यांसोबत बैठक घेण्यामागचा हेतू नेमका काय आहे? नक्कीच ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर नुकतीच भाजपची मुंबई कार्यकारिणीची बैठक पार पडली होती आणि या बैठकीत मुंबईतील प्रत्येक घटकापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे असे आदेश मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले होते। त्यानुसार नवीन मतदार असतील, त्यासोबत इतर मतदार आहेत, त्यांच्यापर्यंत भाजप पोहोचतंय। यासाठी आपण बघतोय आज फेरीवाल्यांच्या समस्या ज्या आहेत ते जाणून घेतल्या जाणार आहेत। फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी कशा पद्धतीने करता येईल, कारण आपण बघतोय मुंबईमध्ये फेरीवाल्यांची समस्या मोठी आहे आणि या समस्येला आता भाजप कुठेतरी हात घालताना दिसतंय। मिशन 150 जर पूर्ण करायचं असेल तर भाजपला प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायचं आहे आणि त्याचा बारकाईने कुठेतरी विचार होताना दिसतोय। 10 वाजता आशिष शेलार इकडे येतील आणि त्यानंतर मुंबईतील फेरीवाले आहेत, त्यांच्याशी संवाद साधतील आणि त्यांच्या समस्या जाणून घेतील, अंमलबजावणी कशी करता येईल, त्याचं धोरण कसं आखलं जाईल, त्याचसोबत फेरीवाल्यांशी ज्यावेळी चर्चा करतील त्यावेळी त्यांच्या देखील काय मागण्या आहेत हे जाणून घेतलं जाईल। त्यामुळे कुठेतरी आपण बघतोय मुंबई महानगरपालिका निवडणूक जी आहे, मुंबई महापालिकेत भाजपला आपली सत्ता पुन्हा आणायची आहे आणि त्यामुळे कुठेतरी भाजपला आपला महापौर बसवायचा आणि यासाठी भाजप छोट्या छोट्या घटकांना हात घालण्याचा प्रयत्न करत आहे। याआधी आपण बघितलं असेल तर नवीन मतदार, तरुण मतदार आहेत, त्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि त्यानंतर आता फेरीवाल्यांना देखील कुठेतरी आपलंसं करण्याचा भाजप इथे प्रयत्न करताना दिसतंय। ज्ञानदा, धन्यवाद सुशांत या सगळ्या माहितीबद्दल। आणि राज्यामध्ये शहरांच्या नामकरणाचं सध्या लोण आलंय, त्यामध्ये आता पिंपरी